पुण्यातील उरुळी कांचनमध्ये आज महायुतीच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी अजित पवारांनी टीव्हीवर लागणाऱ्या मालिकांवरून तुफान फटकेबाजी केली. यावेळी अजितदादांनी गृहिणींची मिमिक्री करताच उपस्थितांमध्ये हशा फेकला. महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर मराठी मालिका बघत असतं किंवा हिंदी पण मालिका, म्हणजे एक वेळ नवऱ्याला जेवायला घालायला उशीर करतील पण मालिका असं होणार नाही. थांब रे तू, थांब जरा, थांबा ना, रोजच आहे तुमच्या जेवणाचं, जरा बघते ना मी, चालली ना आजची सिरियल मला बघायला नको का? मग माझं जमलिंग होतं की काल काय झालं आज काय सांगितलं, तर जेव्हा आम्ही पण गप्प बसतो, बाबा तू बघ नंतर जेवायला घाल, पण घाल जेवायला. आपल्या इथं लोकांनी एखादा चित्रपट बघितला, एखादी मालिका बघितली, तर लोक त्या व्यक्तीला त्या मालिकेतनच बघायला लागतात. गोविंदा विरुद्ध राम नाईक, राम नाईक इतके एकतर्फी निवडून येणारी व्यक्ती, तो मतदारसंघ 100% भाजपचा, 100%. काँग्रेसने डोकं चालवलं कोण इथं करावं कोण इथं करावं, त्यांनी काढलं गोविंदाला. बरं, गोविंदाचा त्यावेळेस चित्रपट हे गाजलेले, लोक गोविंदाला बघितल्यानंतर हे शेकाळायचे, हे शिट्ट्या मारायचे, हे गोविंदा गोविंदा, आणि गोविंदा पण का त्याच्यात ते पण निवडून आले. आणि सांगायचं तात्पर्य, हे लोक आहे ना, हे सेलिब्रिटी असतात, यांना लोकांच्या बाकीच्या प्रश्नाशी फार घेणं देणं पडलेलं.